स्वर्गाची राणी उल्हास कर, कारण तू जन्म दिलेला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या म्हणण्याप्रमाणे उठला आहे. आम्हासाठी देवाजवळ विनंती कर. हे कुमारी मरिये आनंद उल्हास कर, कारण प्रभू खरोखर उठला आहे. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू याच्या पुनरुत्थानाने तू सर्व जगाला आनंदित केलेस. त्याची माता कुमारी मरिया हिच्या विनंतीमुळे आम्हाला अनंत जीवनाचा आनंद मिळावा अशी कृपा कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रवेश गीत. आलो आम्ही तुझे आधारी, आलो आम्ही तुझे आधारी, रम्य तुझ्या या घरी, रम्य तुझ्या या घरी. आलो आम्ही तुझे आधारी, आलो आम्ही तुझे आधारी, रम्य तुझ्या या घरी, रम्य तुझ्या या घरी. मंदिर तुझे ईश सुंदरा, भव्य दिव्य हे मंदिर तुझे ईश सुंदरा, दर्शन घेता जाहलो धन्य धन्य उरी, दर्शन घेता जाहलो धन्य धन्य उरी, रम्य तुझ्या या घरी, रम्य तुझ्या या घरी. आलो आम्ही तुझे आधारी, आलो आम्ही तुझे आधारी, रम्य तुझ्या या घरी, रम्य तुझ्या या घरी, रम्य तुझ्या या घरी. आजची मिसा आपल्या सर्वांच्या हेतूसाठी अर्पण होत आहे. पिता पुत्र पवित्रात्मा यांच्या नावे आमीन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करतो. जसं मी आणि तू एक आहे, तसं त्यांनीही एक व्हावे. म्हणजेच जे प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य आहेत, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण ऐकलेली आहे, अशा शिष्यांसाठी प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करत आहे. आजच्या ह्या पवित्र मिसाच्या रहस्यात सहभागी होत असताना पात्र ठरावेत म्हणून केलेल्या पापांबद्दल पश्चतापी अंतकरणाने प्रभूकडे क्षमा मागूया. आपलं अंतकरण शुद्ध करूया, आणि त्यासाठी पश्चतापाची गरज आहे. पश्चताप करून परमेश्वराच्या स्वर्गराज्याकडे वाटचाल करूया. सर्वांनी एकत्र, सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ, बंधू भगिनी जवळ,
मी कबूल करतो की कल्पनानी शब्दानी कृत्याने अहिगईने मी फार पाप केली आहेत। माझा अपराध माझा फार मोठा अपराध। म्हणून मी नित्य कुमारी पवित्र मरिया सर्व देवदूत संत यांना व तुम्हा बंधु भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभु परमेश्वराजवळ प्रार्थना करा। सर्व सामर्थ्य परमेश्वर आम्हावर दया करू व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकालिक जीवनाकडे नेवो। आमेन। आपण प्रार्थना करूया। हे सर्व सामर्थ्य बापा, आपल्या कृपादानाचा वर्षाव करण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याला आम्हावर पाठव। तो आमची हृदय तुला योग्य अशी बनव व तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास आम्हाला सहाय्य कर। ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो। आमीन। प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन। यहुदी लोकांनी पौलवर जो आरोप आणला होता तो का आहे हे निश्चितपणे कळावे असे सरदाराच्या मनात होते। म्हणून दुसऱ्या दिवशी त्याने त्याला मोकळे केले व मुख्य याजक आणि सगळी न्यायसभा ह्यांना एकत्र होण्याचा हुकूम करून पौलला खाली आणून त्यांच्यापुढे उभे केले। तेव्हा त्यांच्यामध्ये एक भाग सदुकी आणि एक भाग परुषी आहे हे ओळखून पौल न्यायसभेमध्ये मोठ्याने म्हणाला, बंधुजन हो, मी परुषी आणि परुषांचा पुत्र आहे। आमची आशा आणि मिलेल्यांचे पुनरुत्थान ह्या संबंधाने माझी चौकशी होत आहे। तो हे बोलत आहे तोच परुषी आणि सदुकी ह्यांच्यात भांडण लागून लोकात फूट पडली, कारण पुनरुत्थान नाही आणि देवदूत आणि आत्माही नाही असे सदुकी म्हणतात, परुषी तर या दोन्ही गोष्टी मान्य करतात। तेव्हा मोठी गडबड उडाली आणि जे शास्त्री परुषांच्या पक्षाचे होते त्यांच्यातून काही जण उठून तंतन करीत म्हणाले, ह्या माणसाच्या ठाई आम्हाला काही वाईट दिसत नाही, जर आत्मा किंवा देवदूत त्याच्याबरोबर बोलला असेल तर मग कसे। असे त्यांच्यात जोराचे भांडण चालले असता ते पौलला फाडून टाकतील असे भय वाटून सरदाराने शपयांना हुकूम केला की खाली जाऊन त्याला त्यांच्यामधून सोडवून बारकीत आणावे। त्याच रात्री प्रभू पौलपुढे उभा राहून म्हणाला, धीर धर, जशी तू एरुशलेममध्ये माझ्याविषयी साक्ष दिली तशी रोम शहरातही तुला द्यावी लागेल। हा प्रभूचा शब्द आहे। देवाला धन्यवाद। प्रतिसाद आपले उत्तर, हे देवा माझे रक्षण कर,
कारण मी तुझ्या आश्रयास आलो आहे. हे देवा माझे रक्षण कर कारण मी तुझ्या आश्रयास आलो आहे. हे देवा माझे रक्षण कर कारण मी तुझ्या आश्रयास आलो आहे. परमेश्वर माझ्या वतनाचा आणि माझ्या प्यालाचा वाटा आहे. माझा वाटा सांभाळणारा तूच आहेस. प्रतिसाद. हे देवा माझे रक्षण कर कारण मी तुझ्या आश्रयास आलो आहे. परमेश्वरने मला बोध केला आहे, त्याला मी धन्यवाद देतो. माझे अंतर्यामही मला रात्री उपदेश करते. मी आपल्यापुढे परमेश्वराला नित्य ठेवले आहे, तो माझ्या उजवीकडे आहे, मी ढळणार नाही. प्रतिसाद. हे देवा माझे रक्षण कर कारण मी तुझ्या आश्रयास आलो आहे. यास्तव माझे हृदय आनंदित होते, माझा आत्मा उल्लासतो, माझा देहही सुरक्षित राहतो, कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस. तू आपल्या भक्तास कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. प्रतिसाद. हे देवा माझे रक्षण कर कारण मी तुझ्या आश्रयास आलो आहे. जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील, तुझ्या सान्निध्यात पूर्णानंद आहे, तुझ्या उजव्या हातात सौख्य सदोदित आहे. प्रतिसाद. हे देवा माझे रक्षण कर कारण मी तुझ्या आश्रयास आलो आहे. जय घोष. Alleluia, 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 Alleluia. पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकविल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वाची तुम्हाला आठवण करून देईल. Alleluia, 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 Alleluia. प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत युहानाच्या शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभु तुझा गौरव असो. येशूने स्वर्गाकडे दृष्टी लावून म्हटले, हे पवित्र बापा, मी केवळ त्यांच्यासाठी नाही तर त्यांच्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीही विनंती करतो की त्या सर्वांनी एक व्हावे. हे माझ्या बापा, जसा तू माझ्यामध्ये आणि मी तुझ्यामध्ये तसे त्यांनीही तुझ्या माझ्यामध्ये एक व्हावे, कारण तू मला पाठवले असा विश्वास जगाने धरावा. तू जो गौरव मला दिला आहे तो मी त्यांना दिला आहे, यासाठी की जसे आपण एक आहो तसे त्यांनीही एक व्हावे, म्हणजे मी त्यांच्यामध्ये आणि तू माझ्यामध्ये, यासाठी की त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे आणि त्यावरून जगाने समजून घ्यावे की तू मला पाठवले आणि जशी तू माझ्यावर प्रीती केली तशी त्यांच्यावरही प्रीती केली. हे माझ्या बापा, माझी अशी इच्छा आहे की तू जे मला दिले आहे त्यांनीही जेथे मी आहे तेथे माझ्याजवळ असावे, यासाठी की जो माझा गौरव तू मला दिला आहेस तो त्यांनी पाहावा, कारण जगाच्या स्थापनेपूर्वी तू माझ्यावर प्रीती केली. हे नीतिमान बापा, जगाने तुला ओळखले नाही, मी तुला ओळखले आहे आणि तू मला पाठवले असे त्यांनी ओळखले आहे. मी तुझे नाव त्यास कळवले आहे आणि कळवीन, यासाठी की जी प्रीती तू माझ्यावर केली ते त्यांच्यामध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्तासाठी जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आजच्या पहिल्या वाचनामध्ये प्रेषितांचे कृत्य
ह्या वचनामध्ये शास्त्री परोशी आणि सदुकी ह्यांच्यामध्ये वाद निर्माण होतो, भांडण निर्माण होतात। जे शास्त्री आणि परोशी व सदुकी एकत्र बसत असत, एकत्र येऊन चर्चा करत असत आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयी त्याला विरोध कसा करायचा ह्याविषयी ते सभा घेत होते, त्या शास्त्री आणि परुषामध्ये आज भांडण आपल्याला लागलेलं दिसतं। परुष जे होते आणि शास्त्री जे होते त्यांचा विश्वास पुनरुत्थानावर होता आणि स्वर्ग राज्यावर होता की जेथे तारण आहे, परंतु सदुकी जे होते त्यांचा विश्वास पुनरुत्थानावर नव्हता, त्यांना तारण मान्य नव्हतं आणि म्हणून त्यांच्या विचारामध्ये भिन्नता होते आणि त्यातून वाद निर्माण होतो। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आणि त्याचसाठी आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांसाठी परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करीत आहे, जसे मी आणि तू एक आहे तसे त्यांनी एक व्हावे, त्यांनी तुला ओळखावे। या जगामध्ये ते आहेत आणि त्यासाठी त्यांना मार्गदर्शन हवे आहे, कारण मी तुझ्याकडे येत आहे। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजचा आपला विषय आहे मथे अध्याय 5:8 की जे अंतकरणाचे शुद्ध ते देवाला पाहतील। जे शुद्ध आहेत तेच देवाला पाहणार आहेत आणि त्यासाठी आपलं अंतकरण शुद्ध होणे फार महत्त्वाचं आहे आणि त्या अंतकरण ते शुद्ध व्हावं म्हणून आपण प्रयत्नशील असलं पाहिजे। परमेश्वर पित्याने हे जग जे निर्माण केलेले आहे, या जगामध्ये माणसासाठी त्याने या सृष्टीमध्ये अनेक प्रकारच्या वस्तू निर्माण केलेल्या आहेत। नदीचं पाणी जेव्हा संत असतं तेव्हा ते नित्तल होत असतं, शुद्ध होत असतं, त्यातून आपल्याला स्पष्टपणा किंवा पारदर्शकपणा दिसत असतं। झाडं जेव्हा हिरवीगार असतात तेव्हा त्यातून शुद्ध ऑक्सिजन जो असतो माणसासाठी हवा असतो तो निर्माण होऊन माणसाला उपलब्ध होत असतो। तसंच आपलं जीवन जे आहे हे देखील शुद्ध जीवन असायला हवं आणि ही शुद्धता आपल्यामध्ये केव्हा येते, जेव्हा आपण परमेश्वराची शिकवण जी आहे ती ऐकतो आणि ती पाळण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेव्हाच आपण श्रद्धेमध्ये दृढ होत असतं। बायबलमध्ये संत पाऊल जो प्रभू येशू ख्रिस्ताच्या विरुद्ध कार्य करत होता आणि काही काळ कार्य केल्यानंतर संत पाऊलाला प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन घडतं, पुनरुत्थित ख्रिस्ताचं दर्शन होतं आणि त्यातून त्याचं परिवर्तन होतं आणि परिवर्तन झाल्यानंतर तो फक्त प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक म्हणून कार्य करतो आणि म्हणून तो म्हणतो की आता मी जगत नाही तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगत आहे, मी ख्रिस्तासाठी जगत आहे, ख्रिस्ताने माझ्या जीवनाचा ताबा घेतलेला आहे। पौलाचं रोमकरास पत्र 8:5 पौल म्हणतो की आजच्या समाजातील लोक जे आहेत हे देहाच्या आहारी गेलेले आहेत, या अहिक गोष्टीच्या आहारी गेलेले आहेत, ते अहिक गोष्टीचे गुलाम बनलेले आहेत आणि म्हणून त्यांचं चित्त जे आहे हे फक्त अहिक गोष्टीवर देहावर आहे आणि जे आत्म्याच्या मार्गाने चालणारे आहेत त्यांचं चित्त आध्यात्मिक गोष्टीकडे आहे आणि तेच परमेश्वराचे वारस होणार आहेत। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याला पौल सांगत आहे की फक्त वचनं वाचून आपलं काम होणार नाही, वचनं ऐकून आपलं काम होणार नाही, तर आपल्यामध्ये श्रद्धा जागृत झाली पाहिजे। आपण इतरांसाठी जीवन जगलं पाहिजे, इतरांच्या हिताचा आपण विचार केला पाहिजे आणि तरच आपण त्याच हितातून आपण परमेश्वराचा गौरव करणार आहोत आणि जेव्हा आपण गौरव करणार आहोत
जेव्हा आपण परमेश्वराचं भय बाळगणार आहोत, जेव्हा पवित्र आत्म्याचं दान जे आहे ज्याला आपण करेज म्हणतो, धैर्य म्हणतो, जेव्हा आपल्या अंगी जे धैर्य येणार आहे आणि याच करेजमधून आपण सत्याची साक्ष देणार आहोत, आणि जेव्हा आपण सत्याची साक्ष देतो तेव्हा आपलं शुद्धीकरण होत असतं. आजच्या ह्या करोनाच्या विषाणूच्या काळामध्ये आपण आहोत आणि या काळामध्ये असल्यामुळे जे संकट आपल्याला आपल्यावर आलेलं आहे, ज्या संकटामुळे आपल्यामध्ये भीती आहे मरणाची, आणि ती भीती आपल्यामधून निघून जावी. जसं पौल म्हणतो की मी जगत नाही तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो, तसं आपण देखील आपलं संपूर्ण जीवन प्रभू येशूला अर्पण करावं आणि त्याच्यावर भिस्त ठेवून प्रामाणिकपणे शुद्ध जीवन जगण्यासाठी या मिसामध्ये आपण प्रार्थना करूया. अर्पण गीत. तुझाच मी मला तू स्वीकारुनी घ्यावे, प्रभू तुझाच मी मला तू स्वीकारुनी घ्यावे, तन मन धन हे वाहतो जीवित मज सारे स्वीकारुनी घ्यावे, प्रभू तुझाच मी मला तू स्वीकारुनी घ्यावे. बंधू भगिनीनो, माझे व तुमचे बलिदान परमेश्वर पित्याला मान्य व्हावेत म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो व त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण होवो. हे दयाळू प्रभू, हे दान पवित्र कर व आमच्या आध्यात्मिक त्याग कृत्यामुळे आम्हा सर्वांना तुझ्यासाठी अविनाशी दान बनव, ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. ते योग्य वरास्त आहे. हे पवित्र पित्या सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे योग्य व तारणदायक आहे. आपल्या पुनरुत्थित शरीराने तो आपल्या शिष्यांना प्रगट झाला. त्याच्या दैवी जीवनात आम्हाला भागीदार करण्यासाठी त्यांच्या दृष्टीसमोर स्वर्गात घेतला गेला आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या गायकवृंदांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरवगीत गातो. तुझा वैभवे स्वर्ग आणि पृथ्वी तुझा वैभवे अखंड भरली आहे, अखंड भरली आहे, परम स्वर्गात जय जयकार, परम स्वर्गात जय जयकार, परम स्वर्गात जय जयकार, परम स्वर्गात जय जयकार, जय जयकार करा ओ प्रभूचा, जय जयकार करा, जय जयकार करा ओ प्रभू, जय जयकार.
प्रभु तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्राचा तू उगम आहेस। ही दान पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येव। ही दान आमच्यासाठी आमच्या प्रभु येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत। स्वेच्छेने स्वीकारलेले आपल्या दुःख सणापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ते आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल। भोजन झाल्यानंतर त्यांनी आपल्या हातात प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा। सदेच्या रशाचा आपण जय घोष करूया। ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल। त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणात हे पित्या आम्ही तुला जीवनदायी भाकर वा आनंददायक प्याला अर्पण करतो। तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। ख्रिस्ताचे शरीर व रक्त समन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो। प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सेवेची आठवण कर। आमचे परमगुरु स्वामी फ्रान्सिस, महागुरु स्वामी फेलिक्स व इतर सर्व महागुरु धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर। मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताडाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर। त्यांना व ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तू दिव्य दर्शन घडू दे। आम्हा सर्वावर दया कर। देव माताने कुमारी मरियम, तिचा पती संत योसेफ सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतास आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर। त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे। ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात ही सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो। आमीन। स्वर्गीय बापाने आमच्या पापांची क्षमा करावी व आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करण्याची सुबुद्धी आम्हाला द्यावी म्हणून आपण त्याच्याकडे प्रार्थना करूया। आमच्या स्वर्गीय बापाचे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो, आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसे तुम्ही आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडतो नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव। हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचं संरक्षण कर। या जीवनात तू आम्हाला शांती दे। आमच्या ताळणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे, कारण राज्याधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे। हे प्रभू येशू ख्रिस्त, तो आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो, म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांतीबाईक्य देण्याची कृपा कर। तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस। आमेन। प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। आपण एकमेका शांतीवंदन करूया। जगाची पापे हरशील तू येशू को करा
मला तू दे तुझ्या दयेचे वरदान. जगाची पापे हरशील तू हे ईश पोकरा, आम्हाला तू दे तुझ्या दयेचे वरदान. जगाची पापे हरशील तू हे ईश पोकरा, आम्हाला तू दे तुझ्या शांतीचे वरदान. आम्हाला तू दे तुझ्या शांतीचे वरदान. जगाची पाप दूर करणारे हे देवाची कोकरूप आहेच्या भोजनास बोलविण्यात आलेले सर्वधन्य. हे प्रभू, तुझा तू स्वीकार करण्यास मी पात्र नाही, प्रत्येक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस, मी तुला मिठी मारतो, तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. ख्रिस्त शरीर स्वीकार गीत. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या या ख्रिस्त शरीर साक्रामेंताचा आम्ही स्वीकार केलेला आहे, याच्या कृपा सामर्थ्याने
आमचे नूतनीकरण कर. तुला जाणून घेण्यास व पवित्र आत्म्याच्या कृपादानाचा स्वीकार करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्व सामर्थ परमेश्वर पिता पुत्र व पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो. आमेन. ख्रिस्ताच्या शांतीने जा. अलेलुया. अलेलुया. देवाचे आभार मानूया. अलेलुया. अलेलुया. पवित्र आत्म्याचा नोवेना सुरुवातीचे प्रार्थना. हे सर्व शक्तिमान पित्या, आमच्या निर्मात्या, तुझ्या पुत्राद्वारे तू पाठविलेल्या पवित्र आत्म्याच्या सान्निध्यात व सहवासात ख्रिस्तसभा आजही जिवंत आहे. विश्वाच्या प्रारंभी तुझा पवित्र आत्मा जलाशयावर तळत होता. पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताने भयभीत व अस्वस्थ झालेल्या प्रेषितावर फुंकर घालीत म्हटले, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार करा. पेंटिकॉस्टच्या शुभदिनी पवित्र आत्म्याचा वर्षाव प्रेषितावर झाला. विखुरलेले प्रेषित एक झाले व ख्रिस्तसभेस आरंभ झाला. खऱ्या अर्थाने ख्रिस्तसभा साकारली, आकारली. त्याच पवित्र आत्म्याला आमचे हे देऊळ समर्पित केले आहे. हे पवित्र आत्म्या, तू आमचा सांभाळकर्ता, सहाय्यकर्ता व आश्रयदाता आहेस. तुझ्या कृपेचा वर्षाव या नोवेनाच्या भक्तीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक श्रद्धावंतावर कर. आमेन. विश्वासू लोकांच्या प्रार्थना, आपलं उत्तर. यावे पवित्र आत्म्या, यावे. ही प्रभु परमेश्वरम, तुझ्या प्रेमात दृढ होण्यास आम्हाला सहाय्य करणारी आमचे पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स मचाडू, सर्व फादर्स सिस्टर्स ह्यांच्यावर पवित्र आत्म्याचा वर्षाव व्हावा म्हणून आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. यावे पवित्र आत्म्या, यावे. ही प्रभु परमेश्वरम, विधायक व परोपकारी कृत्य करण्यासाठी आम्हाला तुझ्या शहाणपणाची देणगी लाभावी म्हणून आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. यावे पवित्र आत्म्या, यावे. ही प्रभु परमेश्वरम, नम्रतेमध्ये वाढण्यासाठी व एकमेकाबरोबर समेट करण्यासाठी आम्हाला तुझ्या समंजसपणाची देणगी लाभावी म्हणून आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. यावे पवित्र आत्म्या, यावे.
हे प्रभु परमेश्वरम सत्सग विवेक बुद्धि जागृत ठेवून जीवनातील अडचणींना सामोरे जाण्यासाठी आम्हाला तुझ्या शहाणपणाची देणगी लाभावी म्हणून आम्ही प्रार्थना करतो. यावे पवित्र आत्म्या यावे. हे प्रभु परमेश्वरम तुझी साक्ष जगाला देण्यासाठी व तुझ्या सुवार्ता प्रसाराचे कार्य करण्यासाठी आम्हाला धैर्याची देणगी लाभावी म्हणून आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. यावे पवित्र आत्म्या यावे. हे प्रभु परमेश्वरम या करोना व्हायरसच्या महामारीच्या काळात व वादळग्रस्त परिस्थितीमध्ये आम्हाला तुझ्या सामर्थ्याची जाणीव व्हावी आणि त्याद्वारे अध्यात्माची ओढ लागण्यासाठी आम्हाला तुझ्या दैवी भयाची देणगी लाभावी म्हणून आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. यावे पवित्र आत्म्या यावे. पुढील हेतूंसाठी आपण प्रार्थना करूया. बाळाची अपेक्षा करणाऱ्या दाम्पत्यांना बाळाची देणगी लाभावी. गरोदर स्त्रियांच्या उदरातील बाळाची वाढ चांगली व्हावी व त्यांचे बाळंतपण सुखरूप व्हावे. वधूवरांच्या शोधात असलेल्या तरुण तरुणींसाठी कामधंदा नोकरीच्या शोधात असलेल्या भाविकांसाठी करोना व्हायरसच्या रुग्णांसाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी करोना व्हायरसच्या रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टर्स नर्सेस व सर्व स्वयंसेवकांसाठी करोना व्हायरसवर आपल्याला संघटितपणे मात करता यावी. आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया. कर्करोगाने आजारी असलेल्या एका व्यक्तीसाठी प्रार्थना करूया. एक लहान मूळ त्याला फिट्स येत आहेत ते बरे व्हावेत म्हणून विनंती करण्यात येत आहे. व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना चांगला आरोग्य लाभावं म्हणून प्रार्थना करूया. नोवेनाची प्रार्थना. हे परमेश्वरा, बाप्तिस्मा साक्रामेंताद्वारे आम्हाला देण्यात आलेल्या पवित्र आत्म्याच्या योगाने देवाच्या प्रेमाचा वर्षाव आमच्या हृदयात झाला आहे. त्याच प्रेमाद्वारे पवित्र आत्म्याच्या कृपेने सामर्थ्याने व शक्तीने आम्ही आमच्या धर्मग्रामात गाव परिवारात व कुटुंबात पुनरुत्थित ख्रिस्ताचे जिवंत चिन्ह बनावेत तसेच आम्ही सेवाभावी परोपकारी व श्रद्धावान जीवन जगावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. मिशन कार्यासाठी आम्ही स्वतःला वाहून घ्यावे. प्रभू येशूचा संदेश सर्वापर्यंत पोहोचवण्याचा नेटाने प्रयत्न करावा म्हणून पवित्र आत्म्याकडून आम्हाला प्रेरणा व स्फूर्ती लाभो. ज्ञानाचा समंजसपणाचा मसलतीचा धीराचा विद्येचा भक्तीचा आणि ईश्वरी भयाचा आत्मा आम्हास प्रदान कर. हे परमेश्वरा, तू पवित्र आत्म्याच्या दिव्य ज्ञानाने श्रद्धावंतांची हृदये प्रकाशित करतोस. त्याच पवित्र आत्म्याच्या कृपेने आमच्या मनात सदाचरणाची आवड निर्माण कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. हे पवित्र आत्म्या आमचे नूतनीकरण कर. अंतिम गीत. पावन आत्मा वरदायका, पावन आत्मा वरदायका, पावन आत्मा वरदायका, पावनात्मा
का पावनात्मा वरदायका पावनात्मा वरदायका पावनात्मा वरदायका दे दे अपनी शांति दान 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 पावनात्मा वरदायका पावनात्मा वरदायका पावनात्मा वरदायका पावनात्मा वरदायका पावनात्मा वरदायका।